दारू पिऊन नेहमी शिवीगाळ तसेच मारहाण करणाऱ्या दारुड्या मुलाच्या डोक्यात दगडी खलबत्ता घालून आईनेच मुलाची हत्या केल्याची खळबळजनक घटना हातकणंगले तालुक्यातील कोरोची येथील 3 विहीर परिसरातील विवेकानंद नगर येथे घडली. रविशंकर तेलसिंगे वय 38 असे मृत मुलाचे नाव आहे. या प्रकरणी शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी हत्या करणाऱ्या लक्ष्मीला ताब्यात घेतले आहे. दारूच्या आहारी गेलेला रवी दररोज दारू पिऊन शिवीगाळ करून आईला मारहाण करीत होता. गेल्या 2 महिन्यात त्याचा त्रास जास्त वाढला होता. दररोजचा त्रासाला कंटाळून सोमवारी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास रागाच्या भरात आईने घरातीलच दगडी खलबत्ता मुलाच्या डोक्यात मारला. त्यात गंभीर जखमी झालेल्या रवीला शेजारच्यांनी रुग्णालयात दाखल केले. प्राथमिक उपचारानंतर त्याला कोल्हापुरात CPR रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान पहाटे त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून रवीची आई लक्ष्मी हिला ताब्यात घेतले आहे.